मंत्री अनिल पाटील आपल्यासोबत आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्याबद्दल जसं वक्तव्य केलेलं आहे की शरद पवार यांच्या निवृत्ती संदर्भात राष्ट्रवादीचा मंत्री म्हणून काय वाटतं? नाही, आता जितेंद्र आव्हाड सारखा फालतू स्टेटमेंट करणारा माणूस की ज्या पद्धतीने अजितदादांच्या बाबतीमध्ये तो सातत्याने बोलत असतं, त्यांनी त्यांची मर्यादा ठेवली पाहिजे. आपली पात्रता एका मतदारसंघाव्यतिरिक्त कुठेच दिसत नाही आणि महाराष्ट्राच्या वल्गना करत फिरतात. आपली पात्रता केवळ फक्त ठाण्याच्या एका मतदारसंघापुरतीच आहे. बाहेर गेल्यानंतर आपण मंत्री होतात, त्यावेळेला मंत्री असताना आपण आपल्या आमदारांना आपल्या कार्यकर्त्यांकडा खालची मान वर करत नव्हते. त्यांनी पक्ष कसा चालवावा हे शिकवण्याची आवश्यकता नाही आहे. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा की छगन भुजबळ यांनी राजीनामा दिलेला आहे, मात्र आज ते कॅबिनेटच्या बैठकीमध्ये सहभागी झाले होते, याच्यावर काय चर्चा झाली का? याच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारची चर्चा झाली नाही. त्या बाबतीमध्ये पक्षाचे तिन्ही पक्षाचे नेते, दोन्ही उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री यांच्यासोबत त्यांची चर्चा असेल ती आम्हाला काही कल्पना नाही. एक शेवटचा प्रश्न विचारते की सध्या आपण बघितलं तर सध्या राज्यामध्ये एकत्र निवडणूक घेण्याबद्दल तर विचारतो तो त्या गोष्टीचं समर्थन असणार आहे, पण तो शेवटी केंद्राचा आणि देशपातळीवरचा निर्णय असल्यामुळे त्या बाबतीमध्ये मला बोलणं काही योग्य वाटत नाही. आपण पाहत आहोत की जितेंद्र आव्हाड यांनी तशा पद्धतीने टीका केलेली आहे आणि त्याच विरोधात आता जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्याच्या मर्यादित खरं तर पुरतं बोलावं, त्यांनी अधिक त्यापेक्षा जास्त बोलू नये अशा पद्धतीची टीका आता अनिल पाटील यांनी पुन्हा एकदा जितेंद्र आव्हाड यांच्यावरती केल्याचं पाहायला मिळत आहे. कॅमेरामन राकेशसह मी रुपाली बडवे, साम TV, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम TV सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.